वसुधा कावेंदे भाऊ काय करतेस हे तळेल आहे का हा वेळी कुठची जा जाऊन झो हिने तर माझ्या पोराच्या संसाराची वाटच लावली आहे 10 वर्ष झालं वंशाला आमच्या दिवा तर दिलाच नाही वरून हिची हे आजारपण हिचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे अरे पण तुमच्या लग्नाला 10 वर्ष झाले अजूनही तुम्हाला मुलबाळ झालेलं नाही मग काय करू मी अरे मी म्हणते हिला सोडून ये कुठेतरी अगं आई हे कसं शक्य आहे कुठे पण सोडायचं अरे पण ती काय कामाचीच राहिली नाही आता आपल्या सोडून ये म्हणते मी जंगलात तिला मीनाक्षी आलीस होय काय चाललंय मालिकांचं काय नाही ग अगं पण तुला आज उशीर का झाला अरे दादा आज ऑफिस मध्ये खूप काम होत मला म्हणून उशीर झाला माझं सोडा पण तुमचं काय चाललंय काय नाही ग वसुधा बद्दलच बोलत होती काय 10 वर्ष झाले याच्या लग्नाला अजूनही आपल्या वंशाला दिवा तर दिलाच नाही तिने वरून आज तर हद्दच केली आज काय केलं तिने रवीने आज अंग कुसेला टॉवेल मागितला ती बारदान नेऊन देत होती त्याला अरे देवा म्हणून मी त्याला सांगितलं की तिला कुठेतरी लांब जंगलात नेऊन सोडून ये म्हणून हो दादा आई जे म्हणते ते खरंच आहे अगं पण हे कसं शक्य आहे कायद्याने ती माझी धर्मपत्नी आहे अरे पण ती तुझ्या काय कामाचीच राहिलेली नाही मग काय करू मी आई सोडून ये म्हणते मी तिला जंगलात मी तुझं दुसरं लग्न लावून देते हो दादा आम्ही तुझं दुसरं लग्न लावून देऊ ठीक आहे म्हणून तुम्ही म्हणताय तसंच होईल ठरलं तर मग ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये तुम्ही दोघांनीही मला वचन द्या ठीक आहे आई तू म्हणते तसंच होईल कुणाला कॉल केला होता आई ते सोड मी तुला काम सांगितलं ते कधी करतोस बोल आजच सोडतो आई तिला डॉक्टरच्या बाहेर घेऊन जातो आणि सोडून येतो वसुधा वसुधा आवडलं की नाही तुझा हे काय करतेस आई तू गप्रे सांगा
चल ठीक आहे, चल येतो आहे जा. कुठे जायचं तुम्हाला? तू चल मी सांगतो. चल उतर, उतरना हे उतरना. नाव काय तुझ? नाव काय तुझ? कुठनं आलेस तू? चल चल मी तुला खायला देते, चल माझ्यासोबत मी तुला खायला देते. चल बाई नाव काय तुमचं? बाई नाव काय तुमचं? पूजा मॅडम यांची तब्येत खूपच खराब आहे, यांना इथे 2-3 महिने ऍडमिट करावं लागेल. ठीक आहे सर. कारण यांचं स्वतःचं नाव सुद्धा यांना माहिती नाही, त्याच्यामुळे इथंच यांना ऍडमिट करावं लागेल. ठीक आहे सर, कळवा सर मला, मी येते परत. कसला विचार करता मॅडम तुम्ही? डॉक्टर मला घरी जायचंय, सुट्टी कधी देणार? तुम्ही आता पूर्णपणे व्यवस्थित झालेला आहे,
बऱ्या झालेल्या आहेत आता तुम्ही, तुम्हाला लवकरात लवकर सुट्टी देईल. मला आजच जायचंय. ठीक आहे चालेल. कुठे राहता तुम्ही? घाटकोपरला. तुम्ही मला सोडायला येणार? हो येणार. डॉक्टर साहेब हे माझं घर. अच्छा अच्छा. कोण आहे? कोण आहे रे? साहेब हे माझे पती, ह्या माझ्या सासूबाई, ती माझी नणंद. नमस्कार. नमस्कार. आपण कोण? मी डॉक्टर प्रवीण. ही कुठे सापडली तुम्हाला? आमच्या पूजा मॅडम सर्वे करायला गेल्या होत्या, तिथे कचरा गुंडी जवळ ह्या त्यांना सापडल्या. त्या यांना आमच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन आल्या. आम्ही त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरं केलंय. तुम्ही काय केलं असं? आम्ही कुठे काय केलं? तुम्ही काय केलं? सर्व सांगितलंय आम्हाला. तुम्हाला माहिती आहे का तुमच्यावर कायद्याने कारवाई होऊ शकते? हिच्या जागेवरती तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केलं असत? होय डॉक्टर साहेब, खर तर चुकलंच आमचं. आजपासून मी हिला माझ्या मुलीसारखंच सांभाळेल. वसुधा ये बाळा इकडे. ये बेन इकडे जा वसुधा.